दानोळीत शिक्षक दिन साजरा, आजी माजी शिक्षकांचा करण्यात आला सन्मान. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आज दानोळी गावातील आजी माजी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. हा सत्कार हनुमान उद्योग समूहामार्फत करण्यात आला. आज 5 सप्टेंबर रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिनाचं औचित्य साधून दानोळीमधील हनुमान उद्योग समूह यांच्यामार्फत गावातील सर्व आजीमाजी शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सोहळ्याचं आयोजन ग्रामपंचायत हॉलमध्ये करण्यात आलं होतं. हा उपक्रम गेली 15 वर्षापासून राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली, तर संस्थेचे संस्थापक सर्जेराव शिंदे यांनी सर्वच शिक्षकांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच सौ सुजाता शिंदे, उपसरपंच गबरू गावडे, हनुमान उद्योग समूहाचे चेअरमन, संचालक, सभासद, कृषी कन्या व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानकर न्यूज साठी दानोळीहून अभय वाळकुंजे. 5 सप्टेंबर दिनानिमित्त ग्रामपंचायत दानोळी आणि हनुमान उद्योग समूह दानोळी यांच्या वतीनं सर्व आजी माजी शिक्षकांच्या सत्काराचा सन्मानाचा कार्यक्रम सांस्कृतिक हॉलमध्ये संपन्न करण्यात आला. आणि शिक्षकांच्या दृष्टीने आज 5 सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या शिक्षकांच्या सन्मानाच्या निमित्ताने कार्यक्रमासाठी उपसरपंच गावडे गुरुजी, आमचे ते आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते दलित मित्र कांबळे गुरुजी आणि सर्व शिक्षक हा जो कार्यक्रम आयोजित केला हा हनुमान उद्योग समूहाच्या वतीनं म्हणजे हनुमान उद्योग समूहाचे हनुमान सोसायटीचे चेअरमन ज्योतिबा मकलशे हनुमान पत्सोजी.